आगामी पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची धामधूम सुरू झाली असून 20 नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शिस्तबद्ध पद्धतीनं पोलिसांनी पथसंचलन केले. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या घाटनांद्रा येथे 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानिमित्तानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन सक्षम असल्याचं दाखवून देण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पथसंचलन करण्यात आले. यावेळी हे पथसंचलन बसस्थानकापासून ते गावातील बजरंग चौक, ग्रामपंचायत छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे काढण्यात आले होते आणि बसस्थानकावर या पथसंचलनाचा समारोप झाला. या पथसंचलनात पोलीस अधिकारी, अंमलदार, दंगा काबू पथक, हेल्मेट, रायफल, बॉडी प्रोटेक्ट, जॅकेट प्रूफधारी आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बीड जमादार अनंत जोशी, रंगराव पावसकर, यतीन कुलकर्णी, सचिन काळे, विष्णू कोल्हे, भैयासाहेब तडवी, रंगराव नरके, नारायण जिरी, भगवान सरोदे, ज्ञानदेव ढाकणे, चौहान तायडे आदींसह 80 ते 90 पोलीस कर्मचारी आपल्या संपूर्ण फौज फाट्यासह उपस्थित होते. प्रतिनिधी राम जोशी, NTV News मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.